नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे ऑल इन वन। सातव्या वेतन आयोगासंबंधीच्या अधिक माहितीसाठी व कर्मचारी वर्गाच्या नवीन माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसेच सबस्क्राईब बटनापुढील बेल बटनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सातव्या वेतन आयोगानुसार आपल्याला महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वाहन भत्ता व वेतनवाढ किती व कशाप्रकारे देण्यात आलेली आहे याचं आपण विश्लेषण करणार आहे। सर्वप्रथम महागाई भत्ता। 1 जानेवारी 2016 रोजी आपल्याला 0% महागाई भत्ता लागू राहील। त्यानंतर 1 जुलै 2016 रोजी आपल्याला 2% महागाई भत्ता देण्यात आलेला आहे। 1 जानेवारी 2017 रोजी आपल्याला 4% महागाई भत्ता देण्यात आलेला आहे। 1 जुलै 2017 रोजी 5%, 1 जानेवारी 2018 रोजी 7% व 1 जुलै 2018 रोजी 9% अशा प्रकारचा आपल्याला महागाई भत्ता देण्यात आलेला आहे, जो केंद्राप्रमाणे आहे। घरभाडे भत्ता 5 लाखपर्यंत लोकसंख्येची शहरे 8%, 5 लाख ते 50 लाखपर्यंतची लोकसंख्या असणारी शहरे यांना 12% घरभाडे भत्ता लागू आहे। 50 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येची शहरे यांना 24% घरभाडे भत्ता देण्यात आलेला आहे। वाहन भत्ता ग्रेड पे 1900 पर्यंत लहान शहरासाठी 900 रुपये वाहन भत्ता देण्यात आलेला आहे। मोठ्या शहरासाठी 1350 रुपये वाहन भत्ता देण्यात आलेला आहे सातव्या वेतन आयोगामध्ये। ग्रेड पे 2000 ते 4800 पर्यंत ज्यांचे ग्रेड पे आहेत तशा लोकांना लहान शहरासाठी 1800 रुपये व मोठ्या शहरातील साठी 3600 रुपये एवढा वाहन भत्ता देण्यात आलेला आहे। ग्रेड पे 5400च्या वर असणाऱ्यांना लहान शहरासाठी 3600 रुपये व मोठ्या शहरासाठी 7200 रुपये वाहन भत्ता देण्यात आलेला आहे। वेतनवाढ ज्यांची प्रथम नेमणूक दिनांक जानेवारी ते जून असल्यास वेतनवाढ जानेवारीत राहील व ज्यांची प्रथम नेमणूक दिनांक जुलै ते डिसेंबर असल्यास त्यांची वेतनवाढ दिनांक जुलैमध्ये राहील। सातव्या वेतन आयोगाच्या अधिक माहितीसाठी व कर्मचाऱ्यांसंबंधीच्या इतर बातम्यांसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।